खान साहब, संविधान बचाओ समिति उत्साह मौजूदा विषय विद्यार्थी नेता उमर खालिद यांची त्वरित सुटका करा। महादेव, दिल्ली पोलिसांनी जे केंद्र सरकारचे आधारित कार्यरत आहेत त्या दिल्ली पोलिसांनी जे एन यू चे माजी विद्यार्थी व नेता उमर खालिद यांची बेकायदेशीर कारवाई नियंत्रण कायदा अंतर्गत अटक केलेली आहे। त्यांच्यावर लावलेले आरोप म्हणजे CAA NRC या कायद्याच्या विरोधात भाषांच्या वेळात विद्यार्थ्यांना चेतवणी दिली होती। वास्तविक पाहता उमर खालिद हा विद्यार्थी नेता असून त्यांनी विद्यार्थी समोर कायद्याच्या चौकटीत आपले संविधानानुसार कर्तव्य स्पष्ट करून केंद्र शासन कशा प्रकारे हा कायदा आणू इच्छित आहे हे सांगितले होते। ते म्हणाले होते की आपण आपल्या लढायात फक्त दोनच शास्त्र वापरायचे आहे। महात्मा गांधी यांनी आपल्या दिलेली दोन शास्त्र आहे, अहिंसा आणि सत्याग्रह। त्या घटनेच्या 7 महिन्यानंतर उमर खालिद यास देशद्रोही कायद्यानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन करून केंद्र सरकारने त्यांचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरवण्यासाठी केंद्र सरकारचे देशद्रोही कायद्याचे गैरफायदा घेत आहे। त्या कायद्याचा दिल्ली पोलीस व अभिव्यक्त स्वातंत्र्यवीर स्वतंत्र्यवर गदा आणणारे व त्यांचे आम्ही संविधान बचाव समिती भुसावळतर्फे निषेध करतो व केंद्र शासनाला तहसीलदार साहेब भुसावळ यांच्या मार्फत विनंती करतो की खालिद उमर यांना त्वरित सुटका करण्यात यावी। याबाबत केंद्र शासनाला आपल्या मार्फत आमचे निवेदन करण्यात यावे हे आमची विनंती आहे। इनसेंट की मार्फत हमने तहसीलदार साहब को निवेदन दिए कि जो JNU के विद्यार्थी उमर खालिद जिनको एक झूठे मुकदमे में दिल्ली पुलिस ने अरेस्ट किया है, हमारी संविधान बचाओ समिति की जानिब से निवेदन है केंद्र शासन को उनको जल्द से जल्द छोड़े, ये हमारी सरकार से विनंती है। BJP सरकार ने जो CAA NRC के खिलाफ जिस जिस युवा नेता ने संवैधानिक दर्जे के माध्यम से आंदोलन किया उसी में उमर खालिद साहब भी इस आंदोलन में हमको मदद किए थे। तो ये BJP सरकार बदला लेने के वजह से उमर खालिद साहब को जो अरेस्ट किया गया उसको संविधान बचाओ समिति की ओर से हमने मांग की है कि उनको छोड़ा जाए।